I China. अकल्पाविश्य हवे तया कुळा माझ्या सकळा हरिचारासा कल्पनी चिबादान हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझा विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण जामुकी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल 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 महायोगपीठे तठे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु लोकाभिरामं रणरङ्गधीर राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मजरदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु मनोनी विशेष अत्य अदरू विवेकावरी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दूसरे कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुट झळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझवीन शंभो मज कोण तारी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अकल्प अविश्य भावे तया कुळा माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची वादा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो प्राप्त प्रसंग प्राप्त ठिकाण प्राप्त वेळ वेळेला अनुसरून कार्यक्रमाचं नियोजन मौजे होणारी या उदार पुण्यवान भाविक गावामध्ये नामकरण सोहळा
आणि त्या सोहळ्यानिमित्त अन्नदान अधिक नामचिंतन काय असतं बघा, अधिक अधिक केलं की जमा होतंय आणि उणे उणे केलं की बाकी झिरो येते. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये माणसानं अधिकच करत राहत जावं. म्हणजे अधिक काही नाही बरं, काही काही माणसं अधिक कामे असतात ते नाही सांगत मी, की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय आर्थिक साठा अधिक कसा होईल. अन्नदान अधिक नामचिंतन, आमच्यावर विशेष प्रेम करणारे, तसं होणाळी गाव सगळं प्रेम करतं माझ्यावर. आमचे व्यंकटरावजी दादा, मी दादाच म्हणतो त्यांना, बिरादार, आपल्या संसारामध्ये संसार करत करत परमार्थाची धूर हातामध्ये घेतली आणि दोन्ही साध्य केलं. ज्या माणसाला दोन्ही साध्य करता येताना अशी माणसं कमी असतात. कारण महाराजांचं प्रमाणे दोही पेवावरी ठेवू जाता हात आणि अपघात शरीराचा होय अपघात दोही पेवावरी ठेवू जाता हात आणि होय अपघात शरीराचा. पण इथं अर्थ हा नाही लावायचा बरं. काही काही माणसं दोन पेवर हात ठेवतात, कसे ठेवते सांगू तुम्हाला, याच्याही पार्टीचे पैसे घेते आणि याच्याही पार्टीचे पैसे घेते. आणि गंमत अशी होती, दोघांचा विश्वास त्याच्यावर नसतो आणि निवडून आल्याच्या नंतर यानंही म्हणते मला मतदान केलं नाही आणि ते म्हणते मला मतदान केलं नाही. आता खरं सांगा, ह्यानं मतदान केलं नाही का, कुणाला तरी केले ना, पण विश्वास दोघांचा आहे का? नाही महाराज. का? तू दोन डगरीवर हात ठेवलेस भल्या माणसा, दोन्हीकडे हात ठेवू नको. हा संसार प्रपंच संपादिन दोन्ही, महाराज पुढेही म्हणतात संसार प्रपंच संपादिन दोन्ही. अरे दोन्ही करीन त्याला वाघ म्हटलंय, दोन्ही करीन त्याला वाघ म्हटलं. आणि आमच्या दादानी जीवनात करून दाखवलं महाराज, स्वतःही कष्ट केलं आणि मुलं घडवले. जीवनात सगळ्यात महत्वाचं आहे की माणसाकडं संपत्ती कमी असावी पण संतती चांगली असावी. अगर आपके पास संतति अच्छी है तो संपत्ति आप ही आप चली आएगी. अगर संपत्ति बहुत ज्यादा है और संतति बिगड़ी है तो जी इतनी हुए जितनी आई है उतनी कब चली जाएगी उसका पता नहीं लगेगा. विठाला विठाला, त्यांचे नातरुंड व्यंकटराव दादांचे नातरुंड विकासराव यांचे चिरंजीव, पांडुरंगराव यांचे पुतणे, दत्तात्रय व्यंकटराव आहेत, व्यंकटराव मारुतराव आहेत, त्यांच्या घरातलं कुटुंब आहे सगळं, बिरादार परिवार. या परिवाराच्या वतीनं एका मुलाचा नामकरण सोहळा आहे आणि त्या निमित्तानं नामकरण नाव ठेवणे, काय करणे, नाव ठेवणे, नामकरण सोहळा. सोहळा संस्कारापैकी हा एक संस्कार आहे. आपल्या धर्मप्रणालीमध्ये सोळा संस्कारापैकी हा एक संस्कार आहे की त्याला नाव ठेवायचे. पत्रिकेवर फार मजेशीर मी वाचलं बरं की महाराज, मी कोण, खरे माणसानं जीवनामध्ये एकदा तरी विचार करावा. मी माझ्या मनाचं सांगत नाही, प्रमाण आहे, मी कोण ऐसा करावा विचार आणि म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानवर आहे म्हणतात माणसानं जीवनामध्ये मी कोण, कहासे मैं आया, कहासे तू आया, कहा तुझे जाना, आखिर तेरा पता कहा, ये तो तुझे पता, तेरी मंजिल कहा मिलेगी,
ए तो सुन ले का तू काया नगर का सौदागर, तुझे आया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, तू तो काया नगर का सौदागर, तू तो काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू तो काया नगर का। कबीर जी कहते हैं, कबीरदास मंता, अरे काया नाम बोले तो ये शरीर, इसे हम काया कहते हैं, काया बोले तो शरीर, याचा सौदा करताना आलास भल्या माणसा तू येताना, मृत्यू लोकात येत असताना, इथं जन्म घेताना याचा सौदा केलेला आहे, याचा सौदा केलाय कुणाबरोबर? पंचतत्व की तत्व की बनी गठरिया, इसका नाम है काया, रहता है इसमें हर एक प्राणी, देकर सांस खिलाया। हे भल्या माणसा, अरे हे पांच तत्वाचं तू सौदा करून आणलेला आहेस, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यांच्यापासून मागून आणलंस, हे तुझं नाहीये, आणि म्हणून त्यांच्याकडून सौदा केलास, जन्माला आलास, आणि जन्माला आल्याच्या नंतर तुला प्रत्येक जण म्हणू लागला, मा कहती है बेटा मेरा है, मा कहती है बेटा मेरा है, और बाप कहता है बेटा मेरा है। क्या बात, ना मा का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता। तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है। तू काया नगर का सौदागर, काया नगर का सौदागर, त्या नगराचा सौदा करून आलेला आहेस भल्या माणसा, आणि म्हणून तो सौदा तुला द्यावा लागल, बोलणी करून आलेला आहेस, येताना आलास आणि आलास त्यावेळी तुला नाव नाहीये। उप झाली या बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावे दिशी, ओदे तोठी। मौली जनावर आहे म्हणतात, जन्माला आलेल्या बाळाला नाव नाहीये, बरं त्याला नावही नाही, त्याला जातही नाही, त्याला धर्मही नाही, काहीच नाही महाराज। पण ज्या वंशात जन्माला आलं, ज्या जातीत जन्माला आलं, ज्या धर्मात जन्माला आलं, धर्म प्रणाली सांगते, एथ वडील जे जे करीती तया नाव धर्म तिविती, एर अनुस्थिती सामान्य सकळ। इथं जे जे वडील करीती, पूर्वीपासून चालत आलेली रीत आहे, आणि म्हणून याला ते करावं लागत असतं, म्हणून नामकरण सोहळा, नाव ठेवायचे ना। काय म्हणतो माणूस, काय नाव आहे व तुमचं, काय नाव आहे व तुमचं, नावच नसेल तर नाव काय? दरवाजेला विचारलं होतं ना, दरवाजेला विचारलं होतं नारदानी, ए भाई कहां जा रहे हो? तुमने बोले भगवान को मिलने जा रहे हम। अरे भगवान का पता मालूम है? जी ना, नहीं है। फिर उसका नाम जाना था? नहीं जी। उसका गांव जाना था? नहीं जी। फिर कहां चला? चलो वापस। अरे नाम का पता नहीं? नाथ महाराजन से एक भारूड है, हका मारी तू ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, मग जातोस कोणत्या गावे? अरे हाक मारायची ना, नाव माहित पाहिजे। म्हणून बघा, व्यंकटराव, काय व्यंकटराव याचा संधी करा, आणि याला पाणीनीचं सूत्र लावा,
वेंकट, वेंक म्हणजे वाकड, वेंग वेंग म्हणजे वाकड, ज्याच्या मनात कधी वाकडच नाही ते वेंकट। क्या बात है, मी माझ्या मनाचं नाही सांगत, त्याला पाणीने महर्षीचं सूत्र लावू। वेंकट जो मनात वाकडा नाही त्याचं नाव वेंकट। पुढं पांडुरंग, आता पांडुरंग तर परमात्माचा युटीव रूप आहे, त्यांचा काही सांगायची गरजच नाही। आणि विकास, कास या शब्दाचा अर्थ ध्यास, आणि वी म्हणजे निश्चय, वी म्हणजे निश्चय। ज्याच्याकडं विकास करण्याचा निश्चय, त्याची कास ज्यानं धरली त्याचं नाव विकास। हे तीन नाव येत, पुढे नाव ठेवलं फार सुंदर मार्ग। 16व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना सांगतात, पार्थ बुद्धी तामसी, पार्थ बुद्धी राजसी, आणि पार्थ बुद्धी दैवी। हे जाणूनी तू पार्था, हे पार्था, हे अर्जुना, तू हे जाणून घे की तीन प्रकारची माणसं असतात, आणि माणसाला तीन प्रकारची बुद्धी असते, रजगुणी, तमगुणी आणि सत्वगुणी। पैकी सत्वगुणाची बुद्धी तुझ्या मनी अंगीकार, त्याचं नाव पार्थ। विठाला 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 विठाला। मी नाव इथं आल्यावर विचारलं, हे का नाही नाव काय ठेवलं माहीत असं मला सांगायला, नाव काय ठेवलं म्हणले पार्थ। म्हणलं जमलं, बसलं आपल्या फिटिंगमध्ये। काय असतंय, फिटिंगमध्ये बसलं ना बांधकाम बी चांगलं दिसतंय, फिटिंगमध्ये बसलं गायन भी चांगलं दिसते। या कीर्तन रूपी सोहळ्यासाठी जमलेले तुम्ही सर्व मायबाप, माझ्या सोबत आलेले आमचं भजनी मंडळ, नेहमी तुमच्याकडे येतच आमचे अच्युत महाराज पखवाज वादक, तबला मृदंग विशारद, आमचे जगदान जमदाग्नी महाराज गायक अलंकार काय म्हणतात विशारद, मला आले आमचे रामहरी महाराज भिलेगावकर कडबाने, फार सुंदर गायक आहेत तेही, आणि सगळ्यात जास्त म्हणलं तर आमचे महाराज वा, कारण अभिमान नुरे, ज्याच्या ठिकाणी कसलाच अहंकार नाही। महाराज माणसाच्या जीवनामध्ये माणूस म्हणून जगायचं असेल ना तर अहंकार विरहित जीवन पाहिजे। ज्ञानाचा साठा आहे, ज्ञानाचा साठा आहे, पण मी पणाचा ताटा नाही, मी पणाचा ताटा नाहीये। असे आमचे रमेश महाराज टाळ घेऊन कीर्तनाला उभे, मला आनंद वाटला, मी फोन लावू लागलो, पण तुमचा मला माहिती होणारीत आलं की तुमचा फोन लागत नाही, गावाकडं फोन लागला आत्ता मुलाला, पण तुम्हाला नाही लागले। सगळी बसलेली मंडळी, आमचे ज्येष्ठ काकाजी आहेत पेटी वादक, लखन गावकर विनायक महाराज बोबडे वा, सुंदर पेटीची साथ करतायत। आमचे दादा भजनातलं सर्व नेतृत्व होणाळीचं करणारं छत्रपती भजनी मंडळाचं, गावकरी छत्रपती भजनी मंडळ आहे सगळं, त्यावर माझ्यावर प्रेम करणारे आमचे घंट्यांना आहेत, दिलीप दादा आहेत, औदुंबर बंछाळ आहेत, सगळी 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 बेळकोणे सर, संजय गुरुजी, आमचं दररोज रामकृष्ण हरी दररोज असते आमची, सर्व मंडळी प्रेमातली आहे। तुमच्या पुढे काय बोलावं मी, ठिकाणी कारण नेहमी तुमच्या समोर बोलतोय, पण तुमच्या समोर काय बोलावं, पण बाळक बोबडा बोले वाकुडा आई चुका पाऊली, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी, कारण तुमच्या समोर उभं टाकलोय, तुम्ही म्हणताल मग तुला उभं कशाला केले, बोलण्यासाठीच केले ना। म्हणून अभंग चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला महान संत नामदेवरायांचा चार चरणाचा सगळ्याच्या प्रकरणात पाठातला आणि मागणीपर प्रकरणातला अभंग विठाला विठाला। आणि या ठिकाणी आलेले आवर्जून आई यूट्यूब चॅनल जगभर प्रसिद्ध आहे, ही साऊंड सिस्टीम विठाला इनेकरी महाराज आहेत। अभंगाच्या द्वारे भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा विठीवर उभा आहे, आणि विठीवर उभा असणाऱ्या परमात्म्याकडं नामदेवरायची एक मागणी आहे। बघा माणूस या जगामध्ये रमेश महाराज, प्रत्येक जण मागतोच, असा न मागणारा मला माणूस दाखवा, या जगामध्ये न मागणारा माणूस दाखवून द्या मला। प्रत्येक जण मागतो आणि तो देवालाच मागतो। आपल्याकडे मन आहे, माणसानं दिलेलं पुरत नाही, देवानं दिलेलं
सरत नाही, बरोबर आहे का नाही? माणसाकडे मागतात, पण माणसाकडे मागणं कमी आहे, मागणं देवाकडे आहे. काय मागावं, कसं मागावं, कधी मागावं याच कळावं. आणि कळण्यासाठी कळण्यासाठी हे सोहळे आहेत, आणि आपले लेकरं घडवण्यासाठी हे सोहळे आहेत. मला सांगा महाराज, भगवान श्रीकृष्णाला जांबवंती नावाच्या बायकोच्या पोटी एक मुलगा जन्माला आला होता. त्या मुलाचं नाव काय सांगतं कोणी? सांब. नवसानं मागितला होता, नवसानं. कसा मागितला होता? नवस करून मागितला होता. भगवान श्रीकृष्णाच्या सांब नावाच्या पोराला जर लोकांनी दारू पाजली तर तुमच्या आमच्या पोराला लोक पाजल्याशिवाय राहतील का सांगा? देवाच्या पोराला पाजली, कारण सगळ्यात बदलल बिघडल आणि वाईट वागल असा प्राणी जर कोण असेल त्याचं नाव माणूस. विठ्ठल विठ्ठल. आमची आता काटेनगरला पुण्याला माझं कथा होती, आणि कथा सुटल्याच्या नंतर एका माणसानं प्रश्न विचारला, महाराज प्रभू रामचंद्रानं लंकेवर स्वारणी काढण्यासाठी वानरं नेले. कोण नेले? वानरं नेले. रामाला काही कोणं माणसं दिली नसती होय? रामाला कोणं माणसं दिली नसती का? अयोध्येत चतुरंग सेना होती ना, किती फौज फाटा होता प्रभू रामचंद्राचा. सूर्यवंशाच्या सैन्यासारखं सैन्य जगात कुठं नव्हतं, एवढी ताकद होती. मग वानर माकडं काय म्हणून नेले रामानं? महाराज फार सुंदर उत्तर मिळालं, फार सुंदर उत्तर सांगू तुम्हाला. का नेले वानर? प्रभू रामचंद्रानं सांगितलं वानर याच्यासाठी नेले, लंका सोन्याची होती. लंका कशाची होती? सोन्याची होती. आणि मग संग नेलेल्या माणसाने काय केलं असत? सोन्यासाठी एकूणकाची डोके फोडली असते. रावण तर मारणं लांबच राहिला. यानं म्हणला असता तू जी जास्त गेलास तुझी बघतो, आणि त्यांना म्हणला असता तू जास्त गेलास तुझी बघतो. यांच्यात यांची लागली असती, पण प्रभू रामचंद्रांनी सांगितलं मी माणसं नेले नाहीत, मी वानरं नेले. का नेले? त्याचं कारण आहे. वानरांनी सांगितलं सोने रुपे आम्हा मृतिके समान माणिक पाषाण खडे जैसे, कारण आम्हाला त्या सोने रुपयाची किंमत नाहीये. याला माणूस म्हणतात महाराज, कारण मागायचं कसं, मागायचं कुठं, मागायचं कुणाला आणि काय मागायचं. बघा मागण्या किती प्रकारच्या आहेत. मागून काही माणसं स्वतःसाठी मागतात, काही माणसं स्वतःसाठी मागतात. आपण भगवान शंकराला नवस केला आणि सांगितलं देवा आम्हाला एवढं एवढं दे, मागितलं त्याच्या स्वार्थासाठी मागितलं, ठीक आहे, त्याच्यात गैर नाही. काही माणसं मागतात देवा माझं चांगलं होऊ दे आणि माझ्या शेजाऱ्याचंही चांगलं होऊ दे, बस मागणं चांगलंय. काही काही माणसं असं मागतात देवा आम्हाला काही देऊ नको, आम्हाला काही देऊ नको, माझ्या गावाचं चांगलं कर. नंबर एकचं मागणं आहे, आणि नंबर चारचं मागणं सांगतो तुम्हाला. काय मागते? देवाकडे जाते, देवाला म्हणते देवा तुला पाच नारळ फोडतो, शेजाऱ्याचे हारभर पुरत जाऊ दे, माझं सगळं जीव दे म्हणते. आपलं चांगलं आणि दुसऱ्याचा तोटा होणं हे जी मागणं आहे ना, हे सगळ्यात वाईट मागणं आहे. स्वार्थ जित, कारण आमचे गुरुजी नेहमी सांगायचे कैकेयीनं भरताला राज्य मागितलं, कारण ती आई आहे, एक आईचं अंतकरण आहे. तिनं भरताला गादी मागितली, मान्य आहे तिचं, खरं आहे, इथपर्यंत बरोबर आहे, पण त्याच्या बदल्यात रामाला वनवास का? शेजारणीच्या दोघीचं भांडण चालू होतं, ते भांडण मिटविण्यासाठी मी गेलो होतो. मी म्हणलं झालंय काय? तर ते म्हणे महाराज ही म्हणते देवाला देवा माझं लेकरू चांगलं होऊ दे. म्हणलं बरोबर आहे की आव असं म्हणू जाव, पण माझं चांगलं होऊ दे आणि हिचं बिघडू दे म्हणतीय. काय म्हणतीय? हिचं बिघडू दे म्हणतीय, कारण हे मागणं नाही. कारण स्वतःच्या स्वार्थासाठी जे मागणं आहे ना देवाला आवडत नाही, आणि देवाला आवडत नाही म्हणून माणसाला आवडत नाही. जी गोष्ट देवाला आवडत नाही ती गोष्ट माणसाला आवडत नाही महाराज. म्हणून अभंगामध्ये नामदेव राय, नामदेव राय भगवान परमात्म्याकडे मागणी करतात अभंगाची. अकल्प अल्प आयुषे आयुषे भवितया पूरा पूरा अकल्प आयुषे भवितया
या सकला हरिचदासा माजिया सकला हरिचदासा बोले जी बाधा हो बाधा न हो कोने काल माजिया सकला अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीचा दास. काय मागणी मागितली आहे बघा. स्वतःसाठी काही मागितलं नाही नामदेवरांनी. संतानं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही महाराज. स्वतःसाठी फक्त एक मागितलंय. फक्त एका संताचं सांगतो तुम्हाला. नको जाऊ देऊ भंगान गात्रे माझी तुकोबाईने मागितलं. का मागितलं? जर माझे हातपाय मोडले तर मी परमार्थ कसा करू? आणि हातपाय जर मोडले तर जगाचं कल्याण करण्याचं तुझ्याकडे भांडण कसं करू का? म्हणून अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. त्या कुळाला देवा माझं मागणं आहे. कारण ज्यावेळी ज्ञानोबा राय आणि नामदेव राय दोघं जण तीर्थयात्रेला गेले होते, तीर्थयात्रेला जात असताना नामदेव रायचा हात भगवान पांडुरंग परमात्म्यानं ज्ञानोबा रायच्या हातात दिला होता. आणि ज्ञानोबा रायला सांगितलं होतं, ज्ञाना नामा माझे लढिवाळ ताने. अरे ज्ञाना, नामा माझ्यापासून कधी बाजूला गेलं नाही बरं, त्याला सांभाळ. लढिवाळ आहे, त्याला कळत नाही रे काही. का कळत नाही? त्याचं कारण सांगितलं. भक्ती माणसाची आंधळी नसत जावी, भक्ती पांगळी नसत जावी. पांगळी म्हणजे लंगडी आणि आंधळी म्हणजे दिसत नाही. काय काय माणसं आंधळ, डोळे आहेत डोळे आहेत पण आंधळे. भावचक्षु, ज्ञानचक्षु आणि चर्मचक्षु. किती चक्षु आहेत? तीन चक्षु आहेत. चर्मचक्षु म्हणजे कातड्याचे डोळे, ज्ञानचक्षु म्हणजे ज्ञानदृष्टी आणि भावचक्षु म्हणजे भावनेनं पाहणं. आता बघा, माझा अधिकार नाही पण थोडस पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. चर्मचक्षु कातड्याच्या डोळ्यानं पाहिलं तर बाई दिसल, आणि भावरूपी डोळ्यानं पाहिलं तर आई दिसल. कातड्याच्या डोळ्यानं पाहिलं तो दगड दिसेल, आणि भावनेच्या डोळ्यानं पाहिलं तो देव दिसेल. आणि ज्ञानरूपी चक्षुनं पाहिलं तर महाराज म्हणतात की तो ज्ञानरूपी चक्षु त्याला आहे, पण त्या ज्ञानानं त्यानं काय करावं लागल? ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा, सहज मी अंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती निवृत्ती झाली जनन दिसे देते, मी माझे हर करो ठाई जेतीचा देते. आद्रस्यतेची झाले काही द्रसे देवते, सुखे मिलिज लोगा सुने सारो देते. त्रिकूट शिखरावरी गा ज्ञान मिळे आईत, त्याला ज्ञान म्हणायचं महाराज. काय ज्ञान आहे? जे आम्हाला दिसतंय ना, आम्हाला बघा आपल्याला काय दिसतंय. आता उन्हाळा सुरू व्हायलाय बरोबर का नाही? आता उन्हाळा सुरू व्हायलाय. दुपारच्या वेळेस जर आपण उन्हात पाहिलं तर काय दिसतंय? झळई दिसती का नाही? झळई, त्याला मृगजळ म्हणायचं. ती झळई दिसते. बरं ती सकाळी आहे का हो?
संध्याकाळी आहे का? मग किती कोणत्या वेळेत आहे? बर आता तिला पकडाय गेल्यावर ती कुठं सापडल? ती नाहीच पण दिसते, नाहीच दिसतीये, तिचं अस्तित्व नाहीये. आता तसंच काम आहे. मला सांगा, सावली खरी का शरीर खरं? शरीर खरं. सावलीला जर म्हणलं इथं बस येऊ नको माझ्यासोबत, तर तिला सांगितलं बस येऊ नको माझ्यासोबत, ती ऐकते का आपलं? आपल्या संगच आली का नाही ती? मग खरं म्हणा का खोटं म्हणा? याच्या पुढचं सांग. माणूस एका पायाने चालतो का दोन पायाने चालतो? सांग, बोला जा बोला जा. आपण काही नवीन नाहीत. किती पायाने चालतो माणूस? दोन. आता मला सांगा, चालताना माणसाचा जमिनीला किती पाय टाकलेले असतात? एक. मग किती पायाने चालतोय माणूस? आहो, दोन पाय आधार केले की पडल ना माणूस, आणि दोन पाय असे टेकले की उभा टाकला तिकडे चालायला का? चालतंय किती पाय ना? मग लंगड कसं चलत नाही एका पायाने? एका एका माणसाचा पाय तुटलाय, त्याला म्हणायचं चल, चलतय का? कोडे कोड कोडे कोड असले कोडे आयुष्यभर सुटत नाहीत. हे आम्हाला शाळेमध्ये गुरुजीने सांगायचं ना, कोंबडा आधी का आवी शाळा. ते गुरुजीना काय काय गुरुजीनी कामच कामच दिसली. त्यांना शिकवायचा कंटाळा आला, त्यांनी एखादं कोडं सांगायचं आणि बाहेर जाऊन बसायचं. त्याचं उत्तर देताल तेव्हा मध्ये यायचं गुरुजी. मग याचं काही उत्तर सापडत नाही. चालण्यासाठी माणसाला पायाची गरज दोनच आहे. माणसाला चालण्यासाठी दोन पायाची गरज आहे. दोन पाय असल्याशिवाय माणूस चालू शकत नाही. पण त्याचा एक पाय जमिनीवर आहे टेकलेला, आणि एक उचललेला पाय त्याला पुढे टाकल्याशिवाय त्याला चालता येत नाही. एक उचलायचं आहे, एक उचलायचं आहे. आता याचा अर्थ आहे का? थोडस थोडं लक्ष द्या. याचा अर्थ आहे का? आहे का? एक उचलायचं आहे आणि हे उचलून पुढे टाकायचं आहे. मागं अज्ञान आणि अंधार आहे. मागं काय? अज्ञान आहे आणि अंधार आहे. या अज्ञानातून अंधारातून हे उचलायचं आहे आणि हे पुढे टाकायचं आहे, तर चालता येते. नसता चालता येत. म्हणून आपल्याला सुद्धा जीवनामध्ये अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे जायचंय. कुठे जायचंय? अज्ञान अंधकाराकडून प्रकाशाकडे जायचंय. आणि तो प्रकाश निर्माण होण्यासाठी चालायला शिकावं लागते. आणि चालायला शिकण्यासाठी महाराज त्याचे पाय मजबूत असावे लागतात. आणि पाया मजबूत असल्याशिवाय इमारत पक्की होत नाही. म्हणून नामकरण सोहळा विठाला आपला विषय काय होता? ज्ञानोबरायाच्या हातामध्ये हात दिला. ज्ञानोबरायाच्या हातामध्ये हात दिला भगवान पांडुरंगानं. आपलं कीर्तन जगात दिसणार आहे बरं, सगळी माणसं होणारीतले जगात दिसणार आहे, कारण हे चॅनल जगभर चालत आहे. मग तुम्ही सगळे जगात दिसणार आहेत. ज्ञानोबरायाच्या हातात हात दिला आणि सांगितलं, ज्ञाना नामाला तीर्थयात्रा करायला घेऊन जा. का घेऊन जा? कारण नामदेवरायाकडे भक्ती होती, पण त्या भक्तीला डोळे नव्हते. मला सांगायचा मुद्दा काय होता आपला? नामदेवरायाकडे भक्ती होती, पण भक्तीला डोळे नव्हते. काय डोळे नव्हते? कारण नामदेवरायाला फक्त त्या मूर्तीवर उभा असलेला पांडुरंग परमात्मा तिथंच देव दिसत होता, तिथंच देव दिसत होता, पण बाहेर देव दिसत नव्हता. पण खरं जर पाहिलं तर महाराज, देव कुठं नाही हो, देव कुठं नाही. विठ्ठल जरी स्थळी फरला रीता ठावलाही उरला आज त्या दृष्टीने पाहिला विठ्ठल जी विठ्ठल विठ्ठल जरी स्थळी भरला विठ्ठल जरी स्थळी भरला रीता ठावलाही उरला
भरला रीता ठाव नाही उरला आज म्या दृष्टीने पाहिला पाहिला विठ्ठलची 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 कुठं नाही आहे तो कारण जगामध्ये फक्त तेवढाच सत्य तो सत्य त्याचं नाव सत्य आहे म्हणून माणसाला नाव असं काय असं नाव असं बघा याचा आणखी एक अर्थ करा आणखी मी नाव तुम्हाला सांगायलो नाव असावं माणसाला नाव असावं आणि माणसाचं माणसात काय असावं का जनावरात नाव असावं माणसाचं माणसात नाव असावं नाव पाण्यात असावं का पाण्यात नावेत पाणी असावं नाव पाण्यात एक शहाणा उठला एका नावेला थोडं सुराख होतं पण पाणी येऊ लागलं नावाडी काय करत थोडं थोडी थोडं पुढं गेलं की पाणी आलं त्याच्याजवळ एक टोपली होती छोटीशी त्यानंतर ते पटकन पाणी असं उपसायचं बाहेर टाकायचं वेळ होऊ लागला त्याला वाटू लागलं पलीकडच्या काठावर जायला वेळ होतंय ते म्हणलं नावाडी येडाय त्यांना म्हणलं तुला काही कळत नाही म्हणलं मग या छिद्राच्या ठिकाणी दुसरं मोठं छिद्र पाडू म्हणलं ते म्हणलं मग काय होईल म्हणलं याच्यातून आलेलं पाणी याच्यातून खाली जाईल ते म्हणलं बघ तुझ्या मनासारखं त्याने काय केलं महाराज त्यांनी जवळ त्याचं साहित्य होतं आणि त्या छिद्राच्या छिद्र शेजारी असं मोठं छिद्र पाडलं आता मोठं छिद्र पाडल्यावर त्याच्यातून पाणी मधी यायला लागलं इकून बाहेर जायचं तर नाही तिकूनच मधी आलं मधी आलं 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 मनेपर्यंत नाव बुडून खाला अशा नावा लई बुडाल्यात कोणती नाव नाव की नारे नगा प्रभुजी नाव की नारे नगा प्रभुजी नाव की नारे लगा प्रभुजी नाव की नारे लगा नदिया गहरी नाव पुरानी नदिया गहरी नाव पुरानी डुबत जाजत राव प्रभु जी नाव किनारे लगा 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 नदिया गहरी नाव पुराणी पाणी खोलय पाणी खोलय पाण्याचा अंत नाही आहे महाराज म्हणून पाण्याचा अंत करण्यासाठी ज्याला पाण्याचा तळ माहिती आहे त्याच्याकडे जाओ एक गावामध्ये एक म्हातारा नदी त्या विहिरीच्या काठावर बसायचं त्याला कामच काय काही काही माणसं बिनकामाचे असतील काही माणसाला काहीच काम नसतंय सकाळी उठून फक्त प्रत्येकाच्या घरी जाऊन चहा प्याचं एक काम असतंय नाही तर कुठेतरी वट्यावर बसतंय दिवसभर येणारा जाणाराला हाक मारतंय त्याच्याजवळ तंबाखू नसती आहे येणाऱ्याला विचारतय हाय का तसं एक बिनकामाचं होतं आणि विहिरीवर बसत होत विहीर पाण्यानं फुल भरलेली होती पण एक लहान मुलगा होनाळीतला लहान मुलगा मुंबईला राहत होता त्याला पाण्यात कसं पावावं माहीत नव्हतं पण त्याला काय वाटलं बाबा रोज विहिरीच्या काठावर बसतेत बाबाला पाहता येत असेल आपण विहिरीत उडी टाकल ते जवळ गेला बाबाच्या बाबाला विचारलं बाबा विहिरीचं पाणी किती खोल आहे ते म्हणलं भरपूर आहे तुम्हाला माहिती का म्हणलं हो किती खोल आहे खूप खोल आहे म्हणलं म्हणता मग मी टाकू का उडी म्हातारा म्हणलं टाक उडी टाक म्हणल्यावर त्यांनी टाकली ना उडी टाकली त्याला पाहता येत नव्हतं चेगोच्या खाऊ लागलं मध्ये ते म्हणू लागलं बाबा बाबा बाहेर काढा बाबा म्हणला माझ्या बापाला पाहू येत नाही मला तर येतच नाही अशा माणसांच्या भरोश्यावर किंवा अशा माणसांच्या संगतीमध्ये गेल्यावर ही नाव तुटून चिंदड्या इंदड्या इंदड्या होती महाराज विठाला 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 अजून एक सांगतो तुम्हाला आपलं हे गाव आहे होनाळी आहे आता होनाळीच्या पलीकडे बोपणी आहे होनाळीच्या पलीकडे बोपणी आहे
आणि दोन्ही गावाला जाण्यासाठी रस्ता नाहीये, नदी आहे दोन्हीच्या मध्ये, मोठी नदी आहे किंवा तळ आहे मोठ, पूल नाहीये, पाणीच आहे नुसतं, पाणीच पाण्यातून पलीकडे जायचे. म्हणून ते जुन्या काळामध्ये ते गारुडी डोंबऱ्याचा खेळ करणारा इथं आला होणाळीत, आणि त्यानं खेळ केला. त्याच्याकडे दोन प्राणी होते, कोणते, एक माकड होत आणि एक बोकड होता. माकडाचा आणि बोकडाचा खेळ त्यानं होणाळीत केला, त्याला पैसे भरपूर मिळाले. आणि त्याने विचारलं, आता उद्या मला बोपणीला खेळ करायला जायचंय, कसं जावं लागतंय? लोकांनी सांगितलं, पाण्यातून जावं लागतंय पण नावेत बसून जावं लागतंय. त्याने ती बोकड माकड हातात घेतला आणि त्या नावेकडे गेला. नावेच्या जवळ गेल्यावर नावाड्याला विचारलं, दोन नावा होत्या तिथं, दोन नावा होत्या. एका नावाड्याला विचारलं, नावाचं तिकीट काय? ते म्हणलं 100 रुपये. दुसऱ्या नावाड्याकडे गेला, त्याला विचारलं, नावाचं तिकीट काय? ते म्हणलं 25 रुपये. ते म्हणलं 25 रुपये एकीच आणि एकीच 100 रुपये, इतका फरक. परत गेला आणि त्याला विचारलं, तिकीट खरं सांगा? त्याने सांगितलं, खरंच सांगितलं. तिथं एक दुसरा माणूस होता, त्याला विचारलं, फरक कसा काय? ते म्हणला, आम्ही रोज जाणं येणं करता, फरक एवढाच आहे म्हणला, जिचं तिकीट 25 रुपये ती नाव दगडाची आहे, आणि जिचं तिकीट 100 रुपये ती नाव लाकडाची आहे. तर कोण्या नावात बसायचे आपल्याली? आपल्याली सांगा ना कुठं बस. 100 चीत बसायचे का 25 चीत बसायचे? कारण दगडाचे नाव कुठवर जाईल सांगता येणार नाही. लाकडाच्या नावेकडे गेला आणि लाकडाच्या नावेचं तिकीट काढलं आणि त्याला सांगितलं, बसू दे मला. पण नावेत बसलेले लोक हुशार होते, ते म्हणले, बाबा बोकड जमल पण माकड विचित्र असत. माकडाला नख, ते म्हणला, काही कराकडे, याच्यावरच माझा जीव आहे, खेळ मला याच्यासाठी करायचा आहे. म्हणून माकडाचे पैसे अधिक देतो म्हणून त्यानं 25 रुपये एक्स्ट्रा तिकीट दिलं. पण काही लोकांनी सांगितलं, बाबा तरीही माकड विचित्र आहे, एक काम करा, या माकडाची हातन पाय बांधा. हात पाय बांधा म्हणल्यावर त्यानं दावे आणले, दोरखंड आणले, माकडाचे हात पाय बांधले, नावेत बसला, आपल्या समोर माकड ठुला आणि माकडाच्या समोर बोकड ठुला. नावेत माणसं बसले आणि नाव पाण्याहून निघाली. महाराज, आता पाण्याहून नाव चालली ह्या. देवणीला जायचं असल, उदगीरला जायचं असल, इतकाल मोठे खड्डे जर उडला, दनादन आटूत आदळते तरी रुकला देतो. आता ही नाव पाण्याहून चालली महाराज, आदळा बसल होय, काय मजा आहे ती पाण्याहून नाव चालली. पुन्हा त्याच्यात आला शीतळ शांतीचा वारा, सुख झाले या शरीरा, काय थंड हवा लागू लागली, नावेतले सगळेच झोपले. आता नावेत दोन माणसं जागे होते, कोण असतील बर? एक बरोबर आहे, एक चुकलं नावाडी. हा, ड्रायव्हर झोपल्यावर होय, ड्रायव्हर झोपल्यावर गाडी खालास की? नाव चालवणारा नावाडी एक जागा होता आणि माकडी एक जागा होतं. माझं तुम्हाला बक्षीस मागताल तेवढं, झोपल्याला माकड धरून आणून द्यायचं. झोपी गेलेलं माकड नाही, त्याचा फोटो काढून आणून दे, हे माकड झोपी गेले म्हणून आपल्याकडून बक्षीस किती बी. कारण मी नाही सांगित, 700 वर्षापूर्वी ज्ञानोबराईने लिहिली. या ज्ञानोबराई म्हणतात, हे आईसे कैसे नाही घडेल, का मरकट समाधी घेईल, राहा मनतली या राहील महावात. माकड झोपलेलं आयुष्यात दिसणार नाही. माकड विचार करू लागलं, हात पाय सोडू कसे, इतका विचार करू लागलं. पण शेवटी इतके पक्के बांधले होते, ते काही सुटत नव्हते. माकडाने विचार केला, काय करावं? त्याच्या पुढे त्याला काडी दिसली पडलेली. काडी निब्बर होती, तुम्ही म्हणाल ती तर कशी होती, कीर्तनात येते या. निब्बर काडी होती, त्यानं इतका आटापिटा केल्या, शरीराचा असं पुढं सरकलं सरकलं थोडस आणि जीभ बाहेर काढून ती काडी जिभेनं दातात धरली. आणि मग विचार करू लागलं, आता हे कुठं टोचाई, काडी कुठं टोचाई म्हणू लागलं. पुन्हा थोडस सरकत सरकत थोडं पुढं सरकलं, त्यानं विचार केला, लोकाच्या नाकात टोचायची नग, आपल्या आपल्या मित्राच्या नाकात टोचू म्हणला. त्याचा मित्र कोण? बोकड. आता नाकात काकडा घातल्यावर काय होतंय हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.
माकडानं समोर गेलं ती काडी टचकन बोकडाच्या नाकात टोचल्यावर टनकन उडी मारली बोकड. ते नावेच्या एका काठावर बसलं. आता नावेच्या एका काठावर वजन जास्त झालं की नाव पालती पडत. वजन एका साईडला आलं की नाव पक्कन पालती पडली अशी. नाव पालती पडल्यावर नावेत जेवढे झोपलेले होते का समाध्या सगळेलीच आधीच झोपी गेलेली आणि त्याच्याच ऍक्सिडेंट व्हावा. दुखणं नाही काही नाही काही नाही. जागा असल्यावर ऍक्सिडेंट झाल्यावर तरी माणसाला कळ लागल लागल्यावर झोपेत काहीच नाही. सगळेली समाध्याच लागल्या. काही जण थोडे थोडे जागे होते ते म्हणू लागले वरी जाऊ वरी जाऊ. तो ती नाव होती ती वरी येऊ देत नव्हती. आणि काही जण म्हणू लागले खाली तळ कुठे तिथं जाऊन तरी बसूया. तर काही म्हणत तुकोबारायांसारख्याने सांगितलं बुडाले तयाचा मुळ ना मार्ग. अरे भल्या माणसं आजपर्यंत कितीतरी बुडालेत पण त्यांना तळ नाही सापडला रे नाही सापडला. म्हणे हे वाटळ कुणी केलं ह्या नावेच. कुणी वाटळ केलं? माकडानं आणि बोकडानं. आता हे कोणी सांगू तुम्हाला? आता ती नाव गेली बाजूला. आता ही नाव या नावेमध्ये ते दोन बोकडे इथं या नावेत ते दोन बोकडे. एक कामरूपी मातलेला बोकड आणि एक मनरूपी मातलेला माकड. कोणते? एक काम आणि एक मन. या दोघांनी जर ठरविलं महाराज या नावेची माती नाही अरे भल्या भल्याची माती केली. मन राजा एकदी हे पुरी त्यासी दोघी नारी पुत्र पोत्र संपन्न भारी देणे कृपा केली आम्हावरी म्हणून आलो या देशा. बर मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका याचा. घात करील नेमाचा पाडील फसी. हो मनाजी पाटील देहगावचा मनाजी पाटील देहगावचा पाटील देहगावचा मनाजी पाटील देहगावचा विश्वास धरू नका त्याचा विश्वास धरू नका त्याचा विश्वास धरू नका त्याचा विश्वास धरू नका. घात करील घात करील घात करील ने माझा घात करील ने माझा पाडील फाशी पाडील फाशी पाडील फाशी पाडील फाशी. मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादा. मी आलो रायाचा दोषी होरा ऐका दादा. मी आलो रायाचा दोषी ऐका दादा. मी आलो रायाचा दोषी ऐका दादा. कोण सांगू लागलं? ऐक रे ऐक 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 बाळा. एक आई बोलली राजाला जय हो. एक आई बोलली राजाला बोलली राजाला शिवाजी राजाला हे शुभा ऐक बोलो महासाहेब काय पाहिजे तुम्हाला शुभा? स्वराज्य पाहिजे आम्हाला स्वराज्य पाहिजे आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे आम्हाला. गर्जना केली शुभा स्वराज्य पाहिजे स्वतःचं घर. आपल्या आई बहिणीच्या इब्रतीला वाली नाही महाराष्ट्राला उरला. या आई बहिणीची इज्जत जपण्यासाठी या महाराष्ट्राला वाली नाही रे उरला. घालूया साकड भवानी मातेला त्या मातेला साकड घालू आणि मागून घेऊ राज्य व्हावं ही स्त्रीची इच्छा. बाळपणी शिकवण दिली बाळपणी कडू पाजलं आणि त्या बाळपणाच्या कडूचा इतका प्रकोप झाला महाराज.
क्रांती कधीही 40 वर्षाच्या पुढे घडत नसते, क्रांती 40 वर्षाच्या आत घडत असते. माणूस म्हणतो बघू पुढे बघू पुढे, भल्या माणसा आतापर्यंत विचार कर. ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी लिहिली 16 वर्षामध्ये नंतर. तुकोबारायाचा गाथा तुकोबारायांनी केला 40 वर्षामध्ये. भगतसिंग सुखदेव राजगुरु फाशीवर कधी गेले त्यांचं वय पहा, आणि स्वराज्याची शपथ कधी घेतली. राय रे स्वराच्या मंदिरात झाला बोलबाला, स्वराज्याचा भगवा कसा मग फडकू लागला, स्वराज्याचा भगवा कसा मग फडकू लागला. 18 पगड जातीची हो मिळवो सेना, हर हर महादेव मग जाती गर्जना, हर हर महादेव मग जाती गर्जना. करुण प्रतिज्ञा आईचे शब्द ऐकले, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तुरी लोकी झेंडा. आईचे शब्द ऐकले, करंगळी कापली, रायने स्वराच्या पिंडीवर अभिषेक केला, आणि 16 वर्षी छत्रपतीनी शपथ घेतली. करुण प्रतिज्ञा केलं त्यांनी स्वप्न साकार, स्वराज्याचं तोरण बनलं स्वर्ण गडावर, किल्ला धर्मत्य भाग्य रे शिवा. एवढा जर आपल्याला मिळाला ना तर आपल्या वतनामध्ये आपल्या जागिरीमध्ये फार चांगलं होईल. आई साहेब तशी इच्छा, आणि एवढ्या वेळामध्ये एक जाड जूड देहाचा माणूस समोर आला, आपल्या मुलाची लग्न पत्रिका घेऊन आला होता. मातेला मुजरा केला, राजांना मुजरा केला, आणि त्यावेळेस आईच्या मुखातून शब्द निघाले मातेच्या, आला आला ताना रे आला, आला आला ताना रे आला, नेतृत्व त्यावर आला. कोंडाना किल्ला घेण्याला सेलर मामा होता संगतीला, सूर्याजी बंधू जोडीला, चला जाऊया कुळ्यावाड्याला. कोळीवाड्यामध्ये जाऊ, आणि कोळीवाड्यामधून सेना घेऊ, कारण गुडभर सेना घेऊन कोंडाना जिंकणं जोखमीचं काम आहे. आणि हिम्मत आदा तो मदत खुदा. तानाजी माणूस रे कोळीवाड्याला गेले, वेस गोंधळ्याचा घेतला होता, आणि गोंधळ्याचा वेस गेलो. तानाजी मालुसरे गेले, खंडोजी नाईकाला बातमी कळली, आणि खंडोजी नाईकाला पोरं म्हणू लागले गोंधळी आलाय, बरं झालं आईला गोंधळ घालायचा आहे. नाईक पुढे आले आणि सांगितलं गोंधळ घाला, देवीनं पाठवून दिलंय, गोंधळी तयार झाला. ते गोंधळी भारुड हे कशासाठी? समाज जागृतीचे साधन होते महाराज, आणि समाजाला जाग करायचं होतं. तानाजी मालुसरे म्हणत होते, माझा समाज झोपलेला आहे, माझा हिंदू बांधव झोपलेला आहे, त्याच्या रगा रगामध्ये रक्त सळसळलं पाहिजे, त्याची वज्र मूठ आवळली पाहिजे, म्हणून याच्या मनाला अंतकरणाला चेतना मिळाली पाहिजे.
करून काय केलं, गोंधळ घालायला सुरुवात केली. गोंधळी गोंधळी आले आंब्याचे गोंधळी, 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 गोंधळी गोंधळी आले आंब्याचे गोंधळी. जेथे तुझे देऊळ तेथे तुक्याचा गोंधळ, तुझे देऊळ तेथे तुक्याचा गोंधळ, गोंधळी गोंधळी आले आंब्याचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आले आंब्याचे गोंधळी. चालू होता आणि गोंधळामध्ये सगळे माणसं रममान झाले होते, माणसं रममान झाले होते, ऐकण्यामध्ये दंग झाले होते, माणसांचं लक्ष आपल्याकडे वेधून येत होतं, त्याला अट्रॅक्शन म्हणतात. पब्लिकचं अट्रॅक्शन झालं आणि तानाजी मालुसरेच्या मुखातून शब्द निघाले. काय म्हणतात ते मालुसरे, कशी झोप लागली मर्दाला, कशी झोप लागली मर्दाला, लागली मर्दाला, लागली मर्दाला, आया बहिणी नेता दुश्मनाला, लज पाहिजे मिशा बळगायला, हिजड्यानो नेता लुगड्याला, जरा देतो भरा बंगड्याला. असं म्हणल्या बरोबर माणसं जागे झाले आणि माणसं म्हणू लागले, गोंधळी नाहीये, दुसराच कोणी आहे, खंडोजी नाही उठले आणि हात पकडला, सांग कोण आहे. त्याने सांगितलं, तानाजी म्हणती देहाला, तानाजी म्हणती देहाला, कोणाला किल्ला घेण्याला, तुमच्या मदतीसाठी आलोय गोळी वाड्याला, कराला आम्हाला मदत. गोळी वाड्यातून सेना घेतली, हर हर महादेवची गर्जना झाली आणि कोंढाणा किल्ला सर झाला, भगवान निशान फडकवलं आणि आसमंत दुमदुमून गेला. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. याला नाव म्हणतात. काय म्हणतात? नाव. नाही तर नाव ठेवले राम आणि तळ्यात जाळे घेऊन फिरायलाय. आता हे तळ भरलेलं दिसलं मला, मी जसं इथं येतोय का तसं यावर्षी मला रमेश महाराजच्या तळ्याला पाणी दिसलं. नाव वाघ मारेन मांजरीला भिवू लागलं, कारण नामाची ताकद आहे महाराज, जगात कुठंच नाही आहे नामाची ताकद. विनोद नाही, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. जुन्या काळामध्ये त्या मोठी होत्या, विहिरीवर मोठ बसवलेली, बैलानं ते पाणी बाहेर काढायचं, पाणी द्यायचं. आणि जुन्या काळात वाहनं नव्हते, पाहुणे एकदा गेले की 8-8 दिवस मुकामाला राहत होते. पण काही काही पाहुण्याली कामच काही नसतं, ह्या गावावर उठलं की त्या गावाला आणि त्या गावावर उठलं की त्या गावाला. एक पाहुणा असा होता महाराज, त्या शेतकऱ्याच्या घरी नेहमीच जात होता, शेतकरी कदरून गेला होता, शेतकरी कदरून गेला होता. त्याने सकाळी सकाळी मोठ धरली आणि चालू होती. तो पाहुणा आला घरी आणि त्याच्या पत्नीला विचारलं, कुठे गेले मालक? थोडं धरली निघाला शेताला, ते आला, राम 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 राम, बरं झालं आलात. आता याला वाटलं पाहुणा आलाय, चला जाऊ द्या, मोठ सोडूया. पाहुण्याला सांगितलं, तुम्ही पुढं व्हा. आता यानं पहाटेपासून मोठ हाणली होती महाराज आणि भूक लागली होती, भाकर होती एक, एक भाकरी होती आणि याला भूक लागली होती. आता यानं विचार केला, याच्या समोर जर भाकरी सोडावी तर अर्धी त्याला द्यावी लागते ना अर्धी, मग अर्धीनं काय होणार आहे का, याला पुढं काढून द्यावं म्हणला. पण गंमत अशी झाली होती, हे दोघं जण वायलं राहिली होती नवरा बायको नवीन, आणि पहिल्या काळामध्ये नाव घेऊन बोलत नव्हते, आता नाव घेऊन बोलते. तर आता तर काही ना, आता काय करायला सरबंती बायको. हो आता मी पुण्याला भागवताला गेलतो ना, तिथं नका ही घडी मला त्यांनी दिली आहे सप्रेम भेट भागवतामध्ये. ती बाई म्हणली, आमचा मालक आला म्हणली. म्हणलं आला कसा? नाही महाराज, मी त्याला मी तू ये तुझाच म्हणते म्हणली, मला तुझी घडीच नको मला. पहिल्या
काळातली पद्धत अशी होती नाही, डोक्यावरला पदर खाली खाली पडत नव्हता, चपली घालून बाई कधी गड्या पडून जात नव्हती, ही पद्धत होती. जिथं चार माणसं बसलेत ना त्याच्या समोरून स्त्री कधी जात नव्हती. आता सगळी पद्धत बदलली. मी एखादी दुकान एके दिवशी दुकानदाराला म्हणलं, दुकानदार कपड्यावाल्या पदराचं दुकान कुठं आहे बरोबर? ते म्हणलं का? मी म्हणलं जे डोक्यावर पदर घेतात ते लुगड्यात त्या साडीतच असतोय का त्याचं दुकान वेगळं असतंय? ते म्हणलं ते त्याच्यातच असतोय. होय खरं आहे का? त्याच्यातच असतंय का? विठाला विठाला आव्हानं बोलता येत नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं तर दोघांनाच माहिती, तिसऱ्याला माहीत नाही, एकमेकाचे नावं ठेवली होती. तिचं नाव ह्यानं ठेवलं होतं जिलेबी आणि ह्याचं नाव होतं लाडू. लाडू म्हणलं की ह्यानं एकट्यानंच खुसवायचं, हसायचं. लाडू म्हणायचं तिनं, ह्यानं म्हणायचं जिलेबी, तिनं खुसवायचं. काय दोघाली आनंद मिळायचा? दोघालीच माहिती, कोणालाच माहित नाही. मग आता गंमत काय झालं? पडिले वळण इंद्रिय सकळा. आता सवय लागली, वायले राहिले तरी तेच नाव एकमेकात झाली. बोलता बोलता यानं काय सांगितलं त्या पाहुण्याला? म्हणला पाहुणे हो, आता एक थोडस एक 15-20 मिनिटं मी मोठ हाणेन म्हणला. आणि इथं काय म्हणला? नेहरीला उगा शिडी भाकरी आणली, चटणी आहे घरी, जिलेबी आहे म्हणला. आणि घरीच जेवण करू म्हणलं. मी लगेच येत, मी लगेच येतो म्हणलं. त्यानंही विचार केला, शिडी भाकरी खराची वड काय माझ्या म्हणला, जिलेबी घरी आहे म्हणलं. चला म्हणलं, बरं येतो म्हणला, येतो म्हणलं. आणि ते घरी गेला. आता घरी गेल्यावर त्यानं त्या बाईनं पाणी वगैरे दिलं, चहा दिला. आणि मग म्हणली, भाऊजी तुम्हाला जेवायला करू आता का लाडू येईपर्यंत थांबायचं या? काय म्हणली ती? लाडू येईपर्यंत तुला थांबायचे तुम्हाला. ते म्हणला त्यानं सांगितली जिलेबी, आणि ही म्हणायली म्हणला लाडू. म्हणला लाडू येईपर्यंत थांबल्यालाच परवडलं म्हणला. जुन्या काळात मिळत बिन होत की. पण गमत यानं ते बैल सोडले आणि त्याच्यामध्ये एक गोर जरा नवीन होत. ते जे उधळलं का नाही महाराज, जे उधळलं त्याला सापडच ना. पळून 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 त्याच्या माग ते बेजार झालं. मग अखेर शेवटी चुकलेलं जनावर कुठं जात आहे? आपल्या आपल्या वाड्यात. ते घरात आलं. घरात आल्याबरोबर त्यानं हाक मारली बाहेरून बायकोला. ते म्हणली का? पाहुणा आला का? पाहुणा. काय म्हणला तू? पाहुणा आला का? पाहुणा. ती म्हणली आलाय. आता पाहुणा कुणाचं नाव होत? त्याच्या बैलाचं नाव होत. त्याच्या बैलाचं नाव काय होत? पाहुणा. ठेवलं. पाहुणा आला का? पाहुणा. ती म्हणली आलाय. म्हणला धर त्याला. त्याला धर म्हणला. आणि दोन्हीकून दोन दायानं बांध. आणि शेतात जे बैल होता का, ते बैलाचं नाव होत चाबूक. पाहुण्याला दोन दाव्यानं बांध म्हणला. मी आत्ता जातो चापकाला घेऊन येतो आणि पाहुण्याची बघतो म्हणला. तिची खोलीत बसलो होतं का नाही? इतकं थडच ते म्हणू लागलं. आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. ती गेला, ती गेला. गेल्याबरोबर बाईला म्हणू लागलं, बाई इकडे कुठं जायते का? बाईनं सांगितलं परस आपलाच आहे महाराज. परसात गेलं, चप्पल इकडं होतं. परसात गेलं, एवढा कुपाट्या होत्या बाबलीच्या, त्याच्यावर उडी टाकली. आणि जे पळून गेलंय अजून काही होणाडीला आलं. मग मला सांगा, हे नाव खरे होते का? हे नाव खोटे होते? खोट्या नावात जर एवढी ताकद आहे महाराज, तर खऱ्या नावात किती ताकद असेल? दृष्टांत संपला, सिद्धांत हाय. खरं नाव, खरं नाव काय? खरं नाव बोला राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्णा हरी. राम कृष्णा हरी. जय जय राम कृष्णा हरी. राम कृष्णा हरी. राम कृष्णा हरी. हरि जय जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि. जय जय राम कृष्ण
हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण कीर्तनाचे आणि नटनाचे नासले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामच नाही पापाचे आयुष्य केले नाम तारक नाम तारक नाम सत्य नाम अविनाशी आणि म्हणून या नामाचं तत्व नामदेवरायाकडे होत पण ते आंधळ होत म्हणून नामदेवरायाला ज्ञानोबरायची भेट घालून दिली होती भक्ती आंधळी होऊ नये आणि म्हणून ज्यावेळेस भक्ती ती तीर्थयात्रा करून परत आले परत आल्याच्या नंतर ज्ञानोबरायाची संगती घडली आणि नामदेवरायाला भगवंतांना विचारलं होतं नामा तुला काय देऊ आपलं प्रमाण होऊन गेलंय नामदेवरायानं सांगितलं देवा मला द्यायचं जर असं तर एक द्या अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी आ सकळा हरीच्या दासा कुणाला द्या अकल्प आयुष्य त्या कुळाला द्या त्या कुळाला द्या की ज्या कुळामध्ये हरीचे दास जन्माला येतात हरीचे दास कोणीही नाही बरं कुणाच्याही कुळाला नाही कुणाच्या कुळाला देऊ उपयोग असं नाही मग दुसरे कुळ मारायचेत का ए प्रश्न आहे काही माणसांनी प्रश्न केला नामदेवराय तुम्ही साधू संतांना आयुष्य मागता आणि मग दुर्जनाली मारायचंय का मग तुम्ही कशाचे साधू आहेत कारण साधूला भेद नाही आहे साधून कधी भेद केला नाही साधूला ज्ञानोबरा एका बाजूला म्हणतात की जे खळाची व्यंकटी सांडू बघा कसं आहे ज्ञानोबरा काय म्हणतात खळाची व्यंकटी सांडू आणि नामदेवरा म्हणतात अकल्प आयुष्य व्हायत आहे कुळा मग दोन्हीतला फरक काय दोन्हीतला फरक असा आहे महाराज की नामदेवरायचं म्हणणं बरोबर आहे आणि ज्ञानोबरायचं म्हणणं बरोबर आहे खळाची व्यंकटी सांडो म्हणजे अंतकरणातलं वाकडे पण निघून जावो पण वाकडे पण निघून जाण्यासाठी वाकडे पण काढण्यासाठी गरज साधूची आहे गरज कोणाची आहे साधूची महाराज बघा जीवनामध्ये सगळ्यात मोठा जर कोण असेल निर्लोभ तर फक्त तो साधू आहे आणि म्हणून त्यांच्या कुळाला आयुष्य द्या बाकीच्या कुळाला आयुष्य देऊ नका आम्ही असं म्हणत नाही पण त्यांच्या कुळाला आयुष्य दिल्याच्या नंतर काय होईल तर या जगामध्ये आपल्या भारत देशामध्ये माणसं घडतील माणसं माणसासारखे वागतील बरं ठीक आहे नामदेवरावा तुमचं ऐकून आम्ही दिलं बरोबर आहे का कारण त्या चार मागण्या आहेत ना शाभंगामध्ये दिलं तुम्हाला नामदेवराय म्हणले देशील यात नवल नाही पण काय कर अभंगाच्या दुसऱ्या चरणात कल्पनेची बाधा न हो कोणे पारो ची बाधा न हो कोणे पारो कल्पनेची बाधा न हो कोणे पारो कल्पनेची बाधा हो बोले कारी कल्पने ची बाधा न हो बोले कारी कल्पने ची बाधा न हो बोले कारी कल्पने ची बाधा न हो बोले कारी कल्पने ची बाधा कल्पने ची बाधा
वाली देवा तुम्ही साधूच्या कुळाला आयुष्य देताल दिलंय दिलंही बघा रावणाच्या कुळाला आयुष्य दिलं नाही का रावण साधूचा पोरगा होता रावण साधू होता पण पुढे बिघडला पुढे बिघडला का कल्पना निर्माण झाली कल्पना नावाची बाई त्याच्या मनात बसली आणि मग त्या कल्पनेपासून कल्पेला जो ठेवा आणि तेने पडे गोवा नेने हरी कारण कल्पना ही मनाची बायको आहे मनाला बायकाला बकळे दादा तू मनला कुणाचं नाव घेऊ मनाला बायका बकळे आशा वासना कामना तरसना माया कल्पना इच्छा ज्ञानवरायने वर्णन करते तर इच्छा कुमारी झाली ती तारुण्याच्या काम आली ते तर द्वेषेशी मांडली वराडी म्हणून ही कल्पना नावाची बाई ज्याच्या अंतकरणात जन्माला येईल त्याचं वाटळ केल्याशिवाय राहत नाही महाराज बघा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले आणि गादीवर बसले त्यावेळेस अगस्त्य मुनीने पहिला प्रश्न केला पहिला प्रश्न रामा तुम्ही रावण मारला यात काही नवल नाही पण इंद्रजित मारला हे खरं नवल आहे प्रभू म्हणले काही बोलता तुम्ही रावणाला मारण्यासाठी माझा अवतार आहे आणि इंद्रजित मोठ्या मनाला ते म्हणले हो अरे रावण तर हनुमानजी गेले होते ना सीता सुटीसाठी रावणाला सहज मारून आले असते पण इंद्रजिताला मारू शकणार नव्हते म्हणले कारण काय त्याचं कारण आहे इंद्रजित काम आहे इंद्रजित कोम आहे कोण आहे काम आहे रावणामध्ये रामायणामध्ये फार सुंदर पार्ट आहेत इंद्रजित हा काम आहे आणि त्या कामाला मारण्यासाठी त्यानं वरदान मागितलं होतं काय वरदान मागितलं होतं बाल ब्रह्मचारी 14 वर्ष निरहारी आणि 14 वर्षे न झोप घेणारा असा जो कोण सत्पुरुष असल त्याच्या हातानं इंद्रजिताला मृत्यू होता हे ब्रह्मदेवानं सांगितलं एकादशीचा एक उपास करायचा म्हणलं तर आळे पिळी द्याल या किती खाता बरं एकादशीला खरं सांगायचं एक उपवास करायचा म्हणलं तर माणूस टोपलं बरं खालय 14 वर्ष उपवास 14 वर्ष उपवास करायचा आहे 14 वर्ष झोपायचं नाही आणि 14 वर्ष बाल ब्रह्मचारी राहायचंय महाराज नुसती नजर जरी गेली ना नजर आहे नजरेनं जरी पाप केलं तर ब्रह्मचारी पद गेलं आमचे गुरुजी फार सुंदर सांगायचे एका गावामध्ये एक पडक मंदिर होतं गावाच्या बाहेर भगवान शंकराचं आणि त्या मंदिरामध्ये एक साधू आला संन्याशी पडक्या मंदिराला त्यानं चांगलं सजवलं लोक येऊ लागले दर्शन करू लागले त्या साधूचा मोठेपणा वाढत गेला आणि साधू हा ब्रह्मचारी आहे असं सगळीकडे बातमी कळली आणि मग त्या गावात एक म्हातारी होती 70 वर्षाची ती म्हातारी एके दिवशी गेली आणि त्या म्हाताऱ्यानं त्याचा हात पकडला आणि त्या साधूला विचारलं बाबा तू ब्रह्मचारी आहेस म्हणून खरं सांग बरं मला ते म्हणलं आई उद्या ये तुला उद्या सांगतो ती दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी गेली आणि विचारलं सांग ना त्यांनी सांगितलं आई साहेब तुम्ही 8 दिवसाला या मी तुम्हाला 8 दिवसाला सांगतो 8 दिवसाला म्हातारी गेली 8 दिवसाला गेल्याच्या नंतर म्हातारीला त्यानं सांगितलं आजी तुम्ही 1 महिन्याला या मी 1 महिन्याला सांगतो 1 महिन्याला म्हातारी गेली त्यानं सांगितलं आजी तुम्ही 6 महिन्याला या मी आज नाही सांगू शकत म्हातारी 6 महिन्याला जाणार होती पण गावात बातमी कळली की तो महादेवाच्या मंदिरातला संन्यासी मिळाला गावात बातमी कळली सगळं गाव जाऊ लागलं म्हातारी बाहेर आली आणि म्हातारी विचारू लागली कोणता संन्यासी मिळाला म्हणजे महादेवाच्या मंदिरातला आणि हा तो कसा मरतो म्हणली त्यानं मला वचन दिला म्हणून काय केलंय वचन दिला त्यानं मला ब्रह्मचारी हाव का नाव सांगतो म्हणलाय कसा मरतो पाहते त्याची म्हणली आणि म्हातारी गेली ते प्रेत होतं महाराज प्रेत त्या प्रेताचा हात पकडला म्हातारीनं आणि सांगितलं सांग तुम्हाला शब्द दिला होतास ब्रह्मचारी आहेस का म्हणून ते प्रेत बोलू लागलं प्रेत प्रेत म्हणू लागलं आजी मी आज ब्रह्मचारी झालो आज आज मरेपर्यंत कुणाचं काही सांगता येत नाही कोण कुठं बिघडत माणसाइतकी रंग बदलणारी जातच जगात कोणती नाही प्राणी तरी आठवड्याला रंग बदलित असतील माणूस दिवसाला रंग बदलतो दिवसाला रंग बदल मला एक म्हणायचे इथलं सोडून देऊन बरं इथलं नाही सांगत मी निवडून आल्यावर 5 वर्ष तरी एका जणाच्या पार्टीत राहू का नाही त्यानं निवडून आल्यावर
त्या सरपंचानं खर्च केलेला असतंय, सगळं केलेलं असतंय, आणि त्यातले त्यात आता तुमची ग्रामपंचायत कितीची आहे? नऊची. एका बाजूचे यायत पाच आणि एका बाजूचे यायत चार. आणि त्या पाचीचा जे सरपंच झालेला असते का नाही, मी म्हणतो त्याला झोप काही पाच वर्ष येत नसत. त्याला वाटतं ह्याच्यातलं कोणतं कधी फुटत आहे की आणि फुटणारी जात माणसाची. मी म्हणलं पाच वर्ष तरी त्याच्या संघाला पुन्हा फुटा, पाच वर्षाला फुट का ना फुटा, पण पाच वर्ष तरी. पण महाराज माणूस कधी रंग बदलील, कधी रंग दाखवील हे सांगता येत नाही. पण माणसा इतका बैमान प्राणी नाही. म्हणून माणसा, तुला माणसासारखं वागायचंय ना तर तुला 14 वर्ष उपवास धरणं होणार नाही आणि कामरूपी राक्षस तुला मारता येणार नाही. म्हणून काय कर देवा, अरे त्या कुळात कल्पना नावाच्या बाईला जन्मालाच येऊ देऊ नको, बस काम झालं. नामदेवा तुमचं हे बी मागणं मान्य म्हणले, हे मागणं मान्य आहे. नामदेवाने सांगितलं तुमचं हे मागणं मान्य आहे ना आमचं, मग अजून एक आहे ना आमचं मागणं. देवा कल्पना नाही येईल, पण काय असतं म्हणले, जिथं धन आलं, जिथं ज्ञान आलं, हे नाही, जिथं सत्ता आली तिथं एकलं येते लवकर. त्याचं नाव काय? अहंकाराचा वारण लागो राजसा, अहंकाराचा वारण लागो राजसा, अहंकाराचा वारण लागो राजसा, अहंकाराचा वारण लागो देसा. माझ्या विस्तृतासा, माझ्या विस्तृतासा भाविकाशी कल्पनेची 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 माता न हो कोणे पाळी. माझा विष्णुदासा, माझा विष्णुदासा हवी काची कल्पनेची माता न हो कोणे पाळी. कल्पनेची माता न हो कोणे पाळी. अहंकाराचा वारा न लागो राजसा. राजसा म्हणजे साधू, म्हणजे राजस आहे, राजस. देवा आमच्या राजाला अहंकार नको लागू देऊ. जर साधूला अहंकार आला ना तर साधू बिघडेल, आणि साधू बिघडला की जग बिघडेल. पण अहंकार त्याला येऊ देऊ नको. अहंकार येऊ दे, पण कोणता येऊ दे? महाराज शिवाजी राजे म्हणून मरण्यामध्ये शिवाकाशीदारा जो अहंकार आला होता तो अहंकार येऊ दे माझ्या धर्मासाठी. करी चले हंफिदा जानतम सतयो, अब तुम्हारे हरवार वतन सतयो. करी चले हंफिदा जानतम सतयो, अब तुम्हारे कारण या देशासाठी धर्मासाठी लढणे हा अहंकार येऊ दे आम्हाला. पण ओगो मी तुझी बघतो हा अहंकार नको आहे. पैसा जास्त झाला अहंकार येतो, धनाचा रूपाचा शक्तीचा आणि सत्तेचा हा जो अहंकार आहे ना साधूला येऊ देऊ नको देवा. हेच आमचं मागणं, हेच माझं मागणं रे देवा, हेच माझं मागणं. मग नामदेवा दिलं, दिलं काय दिलं? विठोबार कुमाई गो बार कुमाई गो बार कुमाई गो बार कुमार कुमाई गो बार कुमाई गो बार कुमाई गो बार कुमार 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 कुमार
ओंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविक असी. हे का नाही आता आपलं कीर्तन संपलेलं आहे. हे माणसा जागा हो आणि आपलं आपलं काम कर, नित्य कर्म कर. काय कर देवा? नामदेवराय म्हणतात देवा तुम्ही दिलंय आम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे जे तुमचं नाव घेतो त्याच्या कुळाला आयुष्य मिळत, जे तुमचं नाव घेतो त्याच्या कुळात कल्पना येत नाही, आणि जे तुमचं नाव घेतो त्याला अहंकार येत नाही. शेवटच्या चरणाचं नाम म्हणते सांगितलं देवा ज्या मुखी निधान पांडुरंग ज्याच्या मुखात तुझं नाव आहे ना त्याला काही चाडू येऊ शकत नाही. कारण हे कुणाला माहिती आहे? हे फक्त साधूला माहिती आहे. एका मिनिटात सांगून शेवटची चाल. होणाळीचा माणूस परळीला येऊ लागला आणि परळीचा माणूस होणाळीला येऊ लागला. जुन्या काळात पाय इथं पलीकडं दोघांची भेट कुठं झाली? उदगीरच्या पलीकडे त्या डोंगरावर माळावर दुपारी दुपारी भेट झाली. उन्हाळ्याचे दिवस तिथं एक आंब्याचं झाड होत, त्या झाडाखाली दोघही बसले आणि त्या झाडाखालून पाणी जाऊ लागलं असं दांडानं. पुढे एक पीक होत आपलं हिरवंगार एवढं डुलू लागलं मस्त, त्या पिकाला पाणी जाऊ लागलं. हे दोघांनी तिथं बसले, दोघांनी विचारलं तू कुठला आहे? ते म्हणले मी होणाळीचा आहे. त्यांना विचारलं तू कुठला आहे? म्हणे मी परळीचा आहे. दोघांची ओळख झाली, दोघं चांगलं बोलले आणि आता उठून निघायचंय. एवढ्यामध्ये होणाळीचं काय म्हणलं परळीच्याला, ह्याला किती जवारी होईल, ह्याला किती जवारी होईल. आता महाराज आमचा डोंगरातला भाग आम्ही आमच्या हिशेबानं सांगितलं, आम्ही सांगितलं याला 10 पोते होईल. 10 पोते होईल म्हणल्यावर आता तुमचा सगळा काळ्या जमिनीत होणाळीचं म्हणलं तुझ्या बापानं कधी शेत केलं का? मूर्खा म्हणला ह्याला 15 पोती जवारी होती. मूर्खा म्हणल्याबरोबर परळीचं पाणी बिघडून गेलेलं आहे, त्यानं अशा गुंड्याच काढल्या. धरला दणकून खाली उचल माझा, तुवा बाप गाडव, तू गाडव, तू खानदान गाडव म्हणला. आता हे उठला, यानं त्याला धरलं, त्यानं त्याला धरलं. दोघ जण इतके एकमेकाला धडपड धडपड मारायला सुरू झाले, धडाधड वाजू लागलं. लोड शेडिंग होणार होती, मालक पाणी बदलायला होता. मालकानं विचार केला काय वाजाले, डुकरं तर नसतील म्हणला. मालक आत गेला, मालकानं पाहिलं माणसं आहेत पण मशिवणी भरली होती. जवळ गेला, ऊन पडलेलं होतं, त्यानं विचार केला याच्यातलं दोघांपैकी जर कोणी मेलं पंचनाम्यावर सही. आणि ती बिनकामाची सही आहे बरं, काही घेणं देणं नाही, पण त्या सही करणाऱ्याला तारखेला तिथं जावं लागतं बिनकामाचं. ते म्हणला नसलेला कुठं ना, यायची भांडणं सोडूया.
म्हणून तो दोघ आत गेला आणि त्यांना म्हणलं भांड सोडा. ते म्हणले तुम्ही कोण आहेत? मालक आहे. मालक आहे म्हणल्यावर माग सरकले. माग सरकले त्यांना बाजूला केलं, परत झाडाखाली आणलं, त्यांचे भरलेले अंग धुवून काढले, त्यांना शांत केलं, तू कुठला तू कुठला विचारलं आणि मग शांत करून त्यांना विचारलं तुमचं भांडण का लागलं होतं. मग ते म्हणले होणाळीचं म्हणलं मी म्हणालो ह्याला 15 पोती ज्वारी होती आणि हे परळीचं म्हणायला म्हणले ह्याला 10 पोती ज्वारी होती. आता मालक तुम्ही आहो, मालक तुम्ही आहो. जे मालक आहे त्याला उतार माहिती, कारण बी कुण घातलंय? मालकानच. खत कुण घातलंय? मालकानच. आणि म्हणून त्या शेतामध्ये किती उतार किती बियाला येतो हे कुणाला माहिती आहे? ज्यानं पेरणी केली त्याला माहिती आहे. खरं सांगा मालक याला किती उतार येईल, कुणाचीच बाजू घेऊ नका. ते म्हणला तुम्ही दोघंही गाढ आहोत म्हणला. हे कडुळ आहे म्हणलं ह्याला कंसच येत नाही. ते दोघंही म्हणू लागले आपण भांडण कामून केलं असेल. आपलं तसंच चालू आहे महाराज, आपल्याला काहीच कळलं नाही काय होणार आहे ते. बिनकामाचंच भांडण आहे पण असं बिनकामाचं भांडण करू नका. सकाळच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. बस नामा म्हणे तया सावी कल्याण जा मुके निधान पांडुरंगे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मेकरजी गुरुजी आणि लखनगावचे गुरुजी नामा म्हणे तया असावे कल्याण 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 जा मुखे निधान पांडुरंग जा मुखे निधान पांडुरंग कल्पनेची बाना हो कोणे का कल्पनेची बाधा हो कोणे काळी ज्या मुखी निधान पांडुरंग ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा नस कोणे काळी कल्पनेची बाधा नस कोणे काळी नामा म्हणे तया असावे कल्याण 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 ज्या मुखी निधान पांडुरंग 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 पांडुरंग
राहता पंढरी राया पंढरी राया सजल नयन बर सजल नयन बर भाव कंद निधान निधान मिले तूर मेरा तुम्हारा खिले तुर सुर सुर के नदिया फुल मेरा सुर के नदिया फुल के आले फल के मुरुति आ
बार